सब्सक्राइब कीजिए ईडब्ल्यू नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे समस्यांचे निवेदन घेऊन नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी कर्मचारी प्रतिनिधींसमवेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांचे गांभीर्य व कामगारांना होणारा त्रास, समस्या सोडवण्याबाबत प्रशासनाची उदासीनता कामगार नेते रवींद्र सावंत यांनी पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. यावर समस्यांवर लवकरात लवकर मार्ग काढून कामगारांना दिलासा देण्याला प्राधान्य देण्याचे आश्वासन आयुक्त अभिजित बांगर यांनी कामगार नेते रवींद्र सावंत व त्यांच्या समवेत आलेल्या कामगार शिष्टमंडळाला दिले. या भेटीदरम्यान स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता अधिकारी या संवर्गास आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात यावा, पदोन्नती झालेल्या उपस्वच्छता निरीक्षक व स्वच्छता अधिकाऱ्यांना पदस्थापना देण्यात यावी, प्रशासकीय अधिकारी यांची सहाय्यक आयुक्त म्हणून पदोन्नती देण्यात यावी, अधीक्षक वसुली अधिकारी यांची प्रलंबित वेतनश्रेणी व वार्षिक वेतनवाढी देण्यात याव्यात, ठोक मानधनावर कार्यरत कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा सुविधा मिळावी, ठोक मानधनावर कार्यरत कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन लागू करावा, कोरोना महामारीच्या काळात बायोमेट्रिक हजेरी बंद करण्यात यावी. इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियन नवी मुंबई महापालिकेमध्ये सर्वात मोठी युनियन अधिकारी कर्मचारी संघटना ही आमची इंटकची आहे. त्या इंटकच्या माध्यमातून आज आम्ही 24 मुद्द्यावरती आयुक्तांशी चर्चा केली. आयुक्तांना एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं धन्यवादही मानलं, कारण की आयुक्तांनी सर्वात प्रथम आलेले आयुक्त असे की त्यांनी आश्वासित योजना एवढ्या वर्षाच्या 10 आणि 12 वर्षाच्या ज्या रखडलेल्या आश्वासित प्रगती योजना त्या सर्व त्यांनी मान्य केलेल्या आहेत आणि लागूही केलेत. बरेचसे मुद्दे महत्वाचे होते, स्वच्छता निरीक्षकांचे विषय होते, सर्व्हिस बुकमध्ये RR मध्ये काही बदल करायचे ते विषय होते, तेही आम्ही सर्व हे केलेत. ठोक मानधनावरील शिक्षक कंत्रा जे ठोक मानधन काही शिक्षक आहेत जे सरळ सेवेत म्हणजे भरती प्रक्रियेने भरती झालेली त्यांचा प्रस्तावही कायमस्वरूपी करण्याचा प्रस्तावही शासनाकडे पाठवलेला आहे. माध्यमिक आणि प्राथमिक विभागाचा तोही शासनाकडे गेलेला आहे. नवी मुंबई महापालिका कर्मचारी अधिकाऱ्यांना कॅशलेस विमा पॉलिसी लागावी, चालू करावी, कारण की बरेचसे लोक कल्याण डोंबिवली बाहेर राहतात आणि त्यांना हॉस्पिटलची सुविधा मिळत नाही. प्रत्येकाकडे किशात 1 लाख रुपये नसतात. पिंपरी चिंचवड आणि मीरा भाईंदर या दोन ठिकाणी कॅशलेस पॉलिसी चालू झाली. 10 ते 5 लाखाची कॅशलेस पॉलिसी चालू करावी त्यासाठी आयुक्तांनी विनंती केली. आयुक्त म्हटले आता फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांचे आपण चालू करतोय, त्याच्यावर ह्यांना पण घेऊ. कॅशलेस पॉलिसी असणं गरजेचं आहे. हल्लीच्या काळात आजार एवढे वाढलेले आहेत त्यामुळे त्यांना इतर ठिकाणी हॉस्पिटल जायचं असेल पैशाची सगळ्यांकडे पैसे नसतात म्हणून कॅशलेस सुविधा आपल्याला मिळावी यासाठी आपण विषय लागून धरलेला. सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की बायोमेट्रिक पद्धत आता कोविड वाढत चाललं आहे आणि बायोमेट्रिक जसं बोट लावून आपण हे करतो दुसऱ्याचं बोट लागतं त्यामुळे संसर्ग वाढू शकतो की बायोमेट्रिक आजपासून बंद करावी म्हणून आम्ही कालही निवेदन दिलं, आजही सांगितलं. आयुक्त म्हटलेत मी आज त्यांचं सर्क्युलेट काढतो आणि ते बंद करून घेतो. म्हणजे जवळजवळ सर्व मागण्या या इंटकच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या आहेत आणि याचा सकारात्मक रिझल्ट आता लवकरच कळेल. ब्युरो इनपुट, EW नेटवर्क. We'll be right back.